के 75 साल का पद यात्रा आज आप देख सकते हैं कि लाइव टेलीकास्ट करके बता रहे हैं हम कि आज आजादी के 75वां साल और जहां पर कांग्रेस पार्टी की जानिब से आज मुंडे पेट्रोल पंप से लेके गुम्बड बेस जैसा कि हनुमान मंदिर और जो अंडा भाव साठे चौक यहाँ पर पद यात्रा चल रही है और कांग्रेस पार्टी की ओर से यहाँ पर दिगलोर बिलोली के आमदार जितेश रासो बंतापुरकर जैसा कि देख सकते हैं दिगलोर नगर के अध्यक्ष मोगलाजीना शिचेटवार ये सारे तमाम लोग यहाँ पर साल आज दिगलोर शहर में आज मनाया जा रहा है और कांग्रेस पार्टी की जानिब से आज आजादी के 75 साल इस तरह से आज एक रैली निकाली जा रही है पदयात्रा। इस पदयात्रा में दिगलोर नगरी के जो इस दिगलोर बिलोली के आमदार जितेश रावशा बंतापुरकर दिगलोर बिलोली के नगर अध्यक्ष मोगलाजीना शिरशेटवार और जैसा कि आप देख सकते हैं कि आज ये रैली निकल रही है मुंडे पेट्रोल पंप से गुम्बड बेस, गुम्बड बेस से जो है सो हनुमान मंदिर, हनुमान मंदिर से होटल बेस, होटल बेस से आज अन्ना भाऊ साठे चौक यहाँ पर पहुँच सकता है कि आज 75वां पदयात्रा जो आज काढत आहेत कांग्रेस पक्षाच्या वतीने आज शिवाजीजी बळगावकर देगलूर बिलूचे आमदार जितेश रावसा बंतापूरकर ते मिनलताई व तसेच देगलूरचे नगरसेवक मोलाजी शिरशेटवार असंख्य असे नगरसेवक तसेच या मोठ्या प्रमाणात पदयात्रा काढण्यात आली। सर नेमकं पदयात्रा काढण्याचं महत्त्व काय? आज ही पदयात्रा आम्ही काढण्यात आली ती संबंध देशभरात आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी त्यांच्या नेतृत्वात संबंध देशभरात ही पदयात्रा चालू आहे। महाराष्ट्रात सर्व आमदार आमचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात ही पदयात्रा काढण्यात येत आहे। यामागे आज देशात तुम्ही बघत आहात आपण 75व्या अमृत महोत्सवाकडे देशाची वाटचाल होत असताना कुठेतरी देशात जे आज अनेक गंभीर प्रश्न जे निर्माण झालेले आहेत आपण देशाची आपण प्रगतीकडे जात असताना कुठेतरी देशामध्ये जी आज बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या विरोधात कुठेतरी एक अंतर्मुख होऊन आम्ही हे निषेध आम्ही या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून या पदयात्रेच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही करत आहोत। सर का हर घर तिरंगा असं अभियान राबवण्यात येत आहे शासनाकडून, तर काही लोकांना काही गरिबांना घरसुद्धा नाहीत यांच्यावर आपण काय बोलू? नक्कीच ही एक थोडीशी चिंताजनक परिस्थिती नक्कीच आहे, परंतु आपण ह्या नाऱ्याचा आपण कुठेतरी आपण सांगितलं की हर घर तिरंगा आपण लावला पाहिजे, नक्कीच निश्चित लावला पाहिजे, आम्हाला तिरंग्याचा सक्त अभिमान आहे, परंतु अशी परिस्थिती आहे की अजूनही काही सर्वसामान्यांना अजून घर मिळाले नाही। नक्कीच ही चिंतेची बाब आहे। आपण मी आमच्या वतीने तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तर निश्चितच प्रयत्न करत आलेलो आहोत आणि यापुढेही आम्ही अनेक घटना घडत आहेत की ज्यांना अनेक भीती जागवत आहेत की या भीतीमुळं बीजेपीमध्ये प्रवेश करावा यासाठी सर्वांना भीती वाटत भीती जागवत आहे, त्यासाठी आपल्याला सर्वांनी एकजूट होऊन यांना फाईट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी भव्य पदयात्रा प्रत्येक महाराष्ट्रातून काढण्यात येत आहे। जय काँग्रेस, जय काँग्रेस, जय काँग्रेस, जय काँग्रेस। खरं म्हणजे इतकं सविस्तर झालेलं आहे की अमृत महोत्सव यात्रा काढायचा एका मनामध्ये खुशी आहे आणि एका मनाच्या कोपऱ्यामध्ये दुःख आहे, ते दुःख व्यक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। संबंध नागरिकांना ज्याप्रमाणे दाबण्याचा प्रयत्न होतोय, ज्याप्रमाणे महागाईचा प्रश्न आज देशासमोर निर्माण झालेला आहे, प्रचंड प्रमाणात युवक आज आमचा बेरोजगार आहे, या सगळ्याचीही जाणीव कुठेतरी केंद्र शासनाला झाली पाहिजे। आज राज्यामध्ये देखील सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून जी अराजकता जे अंकुश आपण पाहिलं याला कुठेतरी निषेध केला पाहिजे आणि विरोधाचा आवाज बुलंद केला पाहिजे, या माध्यमातून ही पदयात्रा आज साकारलेली आहे। आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे सर्व सहकारी माननीय
देगलूर विधानसभेचे आमदार जितेश जी अंतापूरकर आणि माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली आज ही यात्रा पार पडते। मला वाटते लोकांच्या जागरूकतेची एक चळवळ या पदयात्रेच्या माध्यमातून निर्माण होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। फ्रेंड्स, ग्रेनाइट्स पेश करते हैं आपके मकानात की खूबसूरती के लिए। पी वाइट, पर्ल ब्लैक, लॉइन पॉलिश, गैलेक्सी ब्लैक, टाइगर ब्लैक, सफारी ब्लू, राजस्थानी ब्लैक, स्टील ग्रे, कॉफी ब्राउन, टेलीफोन ब्लैक, कड़प्पा की तमाम अकसाम अब एक ही छत के नीचे। हमारा पता फ्रेंड्स ग्रेनाइट्स, हैदर गार्डन के सामने, माल टेकरी रोड, नांदेड़। अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ, और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।